नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मिथुन राशीचं नोव्हेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ, कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर, आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे परिणाम करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भात खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपल्या हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं नोव्हेंबर 2023 करताचं राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मिथुन राशीचं नोव्हेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. सुरुवात आपण तुमच्या स्वास्थ्यासंबंधी करू, म्हणजे तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या 5व्या सणामध्ये भ्रमण करतोय, 7 तारखेनंतर तुमच्या 6व्या सणात भ्रमण करेल, आणि दिनांक 27 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या सणामध्ये भ्रमण करणार आहे. साधारण 7 तारखेपासून ते जवळजवळ 26 तारखेपर्यंत, म्हणजे या महिन्याचा संपूर्ण मोठा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये जो बुध आहे हा बुध तुमच्या 6व्या सणामध्ये भ्रमण करतोय, शत्रु राशीमध्ये आहे, तर हा तेवढासा शुभफलदायी मानला जात नाही. त्याचप्रमाणे 6व्या सणाचा जो मालक आहे मंगळ, जो की तुमच्या 5व्या सणामध्ये भ्रमण करतोय, आहे दिनांक 17 तारखेनंतर रवी सोबत हा जो मंगळ आहे हा तुमच्या 6व्या सणामध्ये येणार आहे. त्याचप्रमाणे 8व्या सणाचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्या भाग्य सणामध्ये भ्रमण करतोय, परंतु हा जो शनी आहे, हा शनी आता तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे, कारण तो आता मार्गस्थ झालेला आहे. गेले जवळजवळ 3-4 महिने हा जो शनी आहे तो वक्री होता. तर या संपूर्ण जे ग्रहयोग आता आपण पाहिले त्याचा विचार करायचा झाला तर आरोग्याच्या संदर्भात या महिन्यामध्ये थोडीशी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील. असं पण पाहिलं तर तुमची जी रास आहे छोट्या मोठ्या कारणाने लवकर स्ट्रेसमध्ये येते, लवकर टेन्शनमध्ये येते, तर अशा प्रकारचे काही स्ट्रेस टेन्शन या महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातल्या काही व्याधी असेल तर त्याच्या संदर्भातले सुद्धा काही सिमटम्स किंवा लक्षणं तुम्हाला या महिन्यात दिसू शकतात, आणि अशी काही लक्षणं जर का तुम्हाला दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं राहील. परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर आजचा हा जो या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं मात्र गरजेचं राहील. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीने वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, न जमणं, न पटणं, किंवा ऑफिस पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतात. कागदोपत्री व्यवहारामध्ये घोटाळे होणे किंवा कागदोपत्री व्यवहारामध्ये स्पॉइल होणं डॉक्युमेंटेशनच्या संदर्भात, या ठिकाणी सुद्धा थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. तुमची जी राशी आहे ट्रस्टवर्दी आहे, समोरच्यावरती लवकर विश्वास ठेवते, परंतु या विश्वासाचे रिटर्न्स या महिन्यात तुम्हाला अपेक्षित असेल मिळताना कठीण होऊन नसतील, तर त्यामुळे थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. आता आपण चर्चा करू तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर जसं की तुमचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या 3व्या सणामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 3 तारखेनंतर चतुर्थात भ्रमण करेल, आणि 30 तारखेनंतर तो तुमच्या लाभस्थानामध्ये तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या महिन्याचा बराचसा मोठा कालावधी, म्हणजे 3 तारखेपासून ते जवळजवळ 29 तारखेमध्ये शुक्र तुमच्या चतुर्थात असेल. त्याचप्रमाणे तुमचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्य सणामध्ये भ्रमण करतोय, मार्गी झालेल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि जो मंगळ आहे मंगळ 17 तारखेमध्ये पंचमात असेल, आणि 17 तारखेनंतर तो तुमच्या षष्ठात भ्रमण करणार. या सर्वांचा जरी विचार केला तर 2-3 गोष्टी त्या महत्वाच्या आहेत. जसं की जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला या महिन्यात मिळतील. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा तुम्हाला या महिन्यात बऱ्याच प्रमाणात अनपेक्षित लाभ सुद्धा मिळतील. परंतु इथे एक गोष्ट थोडीशी महत्वाची आहे. या महिन्यामध्ये खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. या महिन्यामध्ये खर्च तुमचे जास्त प्रमाणात होतील. तुमची जी रास आहे थोडीशी शॉपिंग करणं, फिरणं वगैरे या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्टेड असेल, तर थोडस तुमचा खर्च देखील अनपेक्षित वायफळ खर्च वगैरे जास्त होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी थोडस लक्ष देणं गरजेचं राहील. त्याच्यामुळे थोडस पैशाच्या संदर्भात नंतर शेवटी तुटवडा वगैरे जाणवेल. तर ही जी गोष्ट आहे थोडी महत्वाची, खास करून 18-19 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये जे खर्च असेल त्यावरती नियंत्रण ठेवणं थोडस गरजेचं राहील. परंतु एकंदरीतच सांगायचं झालं तर फारसा काही मोठा त्रास होणार नाही. जर का आता तुम्हाला सांगितलं या गोष्टीवर तुम्ही नियंत्रण ठेवलं तर आर्थिक संदर्भात काही फारसे तुटवडा वगैरे जाणवणार नाही. यानंतर आपण विचार करणार आहोत ग्रह सौख्याबद्दल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्देश आहे बुध, जो की तुमच्या पंचम सणामध्ये भ्रमण करतोय, 6व्या सणामध्ये भ्रमण करतोय, त्यानंतर 7व्या सणामध्ये सुद्धा भ्रमण करतोय, म्हणजे 6व्या सणात तो जास्त कालावधी करता राहणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गोष्ट म्हणजे तुमच्या चतुर्थामध्ये शुक्राचं भ्रमण असणार आहे, म्हणजे दिनांक 3 तारखेपासून ते जवळजवळ 29 तारखेपर्यंत हा जो बुध आहे हा बुध तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. तर या सर्वांचा विचार करायचा झाला तर घरातल्या ज्या व्यक्ती असेल, खास करून तुमच्या वयाच्या पेक्षा थोड्याशा कमी ज्या व्यक्ती असेल, त्यांच्याबरोबर थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. तर घरातल्या व्यक्तींबरोबर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी, कारण तुमची जी रास आहे छोट्या मुलासारखी रास आहे,
अगदी छोटीशी छोट्या छोटी गोष्ट तरी मनाविरुद्ध गेली काय लगेच तुमचं जे मूड असतो तो चेंज होतो आणि हे मूड दिवसाला 3-4 वेळा तरी बदलत असतात. आता हे या गोष्टी मला काही नवीन नाही आहे, परंतु या गोष्टी साधारणतः या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात जाणवतील, थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु इथे एक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मात्र निश्चित होईल, जसं की तुम्हाला शॉपिंगची खूप आवड आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, तर बाहेर कुठे गेला तर बाहेर फिरायला जात नसता तुम्ही एकटे कधी जाणार नाही, कोणाला बरोबर तुम्ही घेऊन जाणार, तर त्या संदर्भात सुद्धा तुमची शॉपिंग वगैरे जास्त होईल आणि घरामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची वस्तू ही येईलच. तर या अनुभव कारण शुक्र तुमच्या चतुर्थात येणार आहे, जे की अशी पहिली तर चांगली गोष्ट आहे, परंतु सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतर आपण विचार करू लव्ह लाईफ बद्दल, म्हणजे तुमची लव्ह लाईफ म्हणा किंवा रिलेशनशिप कशी आत राहील या महिन्यामध्ये. जसं की तुमचा राशीचा जो सप्तमेश आहे शुक्र, आता सांगितला त्याप्रमाणे तो तुमच्या तृतीय चतुर्थात आणि पंचमांमध्ये भ्रमण करणार आहे, बराच काल तो तुमच्या चतुर्थात राहणार आहे. तर जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये जे नातेसंबंध आहे हे अत्यंत सुमधुर अशा प्रकारचे राहतील. जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल तरी सुद्धा हा जो महिना आहे तो तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. त्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी चांगला राहील. मात्र तुम्ही थोडासा अनुभव घेतला असेल याआधी, साधारण गेल्या 10-15 दिवसामध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला थोडेसे जाणवले असते आणि या महिन्यामध्ये सुद्धा जो रवी मंगळ आहे हा तुमच्या पंचमातच असणार आहे. तर या महिन्याच्या साधारण 20 तारखेपर्यंत थोडस तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्या. संपूर्ण महिन्यामध्ये सुद्धा थोडस तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं राहील, कारण जो बुध आहे हा बुध सुद्धा तुमच्या षष्ठातच भ्रमण करणार, म्हणजे गर्भवती महिलांसाठी हा संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला थोडस अलर्ट राहणं जास्त गरजेचं राहील. यानंतर जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र हा जो महिना आहे तो बराचसा चांगला राहील. कुठल्याही प्रकारचे टेन्शन काय काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही जे काही शिकत असाल, ज्या विद्या तुम्ही घेत असाल, जे एज्युकेशन तुम्ही घेत असाल, त्यामध्ये खरं तर चमकाल. त्या अनुभव पाहायचं झालं तर तुमच्यासाठी म्हणजे विद्यार्थी वर्गासाठी हा महिना तसा चांगलाच जाईल, त्याच्यामध्ये काळजी तशी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत विवाह सुखाबद्दल. तर तुमचं विवाह सुख नेमकं कशा प्रकारचं असेल, तर तुमचा राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो, अर्थात तो वक्री आहे, तरी सुद्धा वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारतील. तर या महिन्याच्या साधारण 27 तारखेपासून बुध सुद्धा तुमच्या सप्तम स्थानात येणार आहे. तर तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये जे इंटरॅक्शन असेल ते बऱ्याच प्रमाणात चांगलं राहील, त्या संदर्भात कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही, काळजी करू नका. त्याचप्रमाणे जे विवाहसुख मंडळी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा जो महिना आहे हा बराचसा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं कार्यक्षेत्र नेमकं कशा प्रकारचं झालं, म्हणजे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले अनुभव. तर साधारण तुमचा जो दशमेश आहे हा परत गुरु असणारा, हा गुरु तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला फारशी काय काळजी करण्याची आवश्यकता नाही, त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला काही चांगले अनुभव निश्चित येतील. तर तुम्ही समजा या संपूर्ण या महिन्याचे जे गोचर आहे त्या गोचर भ्रमणाच्या संदर्भात पाहिलं तर 6व्या स्थानामध्ये बरेच ग्रह आलेले आहेत. पुरुष ग्रह आहेत, उष्ण प्रकृतीचे ग्रह आहेत, तुमच्या राशीच्या स्वामीचे शत्रुग्रह आहेत. आणि याचा सरळ सरळ अर्थ हाच निघतो की आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या वाईटावर असलेली माणसं किंवा गुप्त शत्रू ज्याला आपण म्हणतो की जे तोंडावर खूप चांगले बोलतात आणि पाठीमागे तुमच्याबद्दल बरंचसं काही बोलतात, अशांपासून सावध राहा, कारण तुमची जी राश आहे ती लेट गो करणारी आहे, म्हणजे जास्त विचार करत नाही, परंतु थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. कुठे काय बोलावं, कसं बोलायचं, बोलायचं किती बोलायचं आणि कशा प्रकारे बोलायचं यावरती थोडंसं नियंत्रण ठेवलं तर या मनात फारसे काही मानसिक त्रास होणार नाहीत, कारण तुमचे छोट्या मोठ्या कारणावरून सुद्धा मूड स्विंग हे पटापट होतात. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आत्ता आपण चर्चा करू की डे टू डे लाईफमध्ये म्हणजे ग्रह जे योग आहेत त्यांचा जो परिणाम आहे नेमका कशा प्रकारचा होईल. तर साधारणतः दिनांक 3 तारखेला नेप्च्यून आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. नेप्च्यून जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो शुक्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो, दोघांचा प्रतियोग होणार आहे. घरातल्या ज्या व्यक्ती असतील, खास करून जे महिला वर्ग असेल, त्यांच्या बरोबर मिसअंडरस्टँडिंग होईल आणि मिसअंडरस्टँडिंग थोडंसं वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, थोडंसं त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला हर्षल आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, हर्षल जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो, दोघांचा प्रतियोग होणार आहे. तर जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका, तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. गर्भवती महिलांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. आता हा जो बुध आहे हा बुध तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल आणि 10व्या स्थानात असणाऱ्या नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करणार आहे. हा जो त्रिकोण योग आहे शुभफलदायी राहील, परंतु बुध जरी 6व्या स्थानात असेल, कारण 6व्या स्थानातला जो बुध आहे किंवा इतकी कुठलाही ग्रह जेव्हा त्रिकोण योग करतो त्याचे परिणाम जसे अपेक्षित असतात त्याप्रमाणे मिळत नाही, तसा थोडाफार अनुभव तुम्हाला राहील.
परंतु जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्वपूर्ण घटना घडामोडी या दरम्यान घडतील, म्हणजे जर का तुम्हाला नोकरी सोडायची असेल, नवीन नवीन नोकरी घ्या संदर्भात विचार करायचा असेल किंवा नोकरीमध्ये बदली हवी असेल, तर या संदर्भात नेपच्यून बुधाचा जो त्रिकोण योग आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. दिनांक 7 तारखेला तो नेपच्यून बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. दिनांक 10 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या भाग्य सणामध्ये भ्रमण करतोय आणि बुध जो की तुमच्या 6व्या सणामध्ये भ्रमण करतोय दोघांचा केंद्र योग होणार आहे. लक्षात घ्या, हा केंद्र योगामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात त्रास थोडेफार प्रमाणात जाणवतील, मानसिक असेल जास्त. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे काय कॉन्फिडन्स ज्याला आहे ते स्पॉल होण्याची शक्यता आहे. थोडस ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी जे सहकर्मी असतील त्यांच्यापासून थोडस सावध राहणं या दरम्यान गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला नेपच्यूनचा रवी मंगळा बरोबर त्रिकोण योग. रवी मंगळ दोन्ही जे ग्रह तुमच्या 6व्या सणामध्ये भ्रमण करतात त्याच्याबरोबर दशमातला जो नेपच्यून आहे हा त्रिकोण योग करणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन तुम्हाला संकल्पना असतील किंवा त्या संदर्भात तुम्ही मांडलेले जे अंदाज असतील ते बरोबर ठरतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात काहीही गोष्टी जर का करायच्या असतील या दरम्यान नक्की करा, त्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. जर तुम्हाला नवीन काही सुरुवात करायची असेल किंवा आणखीन काही बदल करायचे असेल तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात, तर त्याकरता हा जो पर्टिक्युलर कालावधी आहे दिनांक 17 तारखेचा किंवा हा पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे योग आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर दिनांक 23, 25 आणि 27 या 3 दिवसांमध्ये शनीचा केंद्र योग होणार आहे रवी मंगळ बुध. रवी मंगळ बुध जे की तुमच्या 6व्या सणामध्ये भ्रमण करतायत त्याबरोबर तुमच्या भाग्य सणात असणारा जो शनी आहे हा केंद्र योग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या, तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले मोठे निर्णय घेऊ नका. डॉक्युमेंटच्या संदर्भातले लक्ष घ्या. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे गुप्त शत्रू असतील किंवा जे सहकर्मी असतील त्यांच्यापासून थोडस सावध राहा, अलर्ट राहा. या गोष्टी थोड्याशा महत्वाच्या राहतील, कारण या हे जे दिवस आहेत दिनांक 23 तारखेपासून ते जवळजवळ 27-28 तारखेपर्यंतचा दिवस, म्हणजे जवळजवळ 5-6 दिवस आहेत, या दरम्यान तुम्हाला आरोग्याकडे खास करून लक्ष द्यायला लागेल. आरोग्य आणि तुमचं कार्यक्षेत्र, कारण बरेचसे ग्रह तुमच्या जे महत्वाचे ग्रह आहेत ते तुमच्या 6व्या सणामध्ये एकत्रित झालेले, त्याचा परिणाम तुम्हाला या दरम्यान जाणवू शकेल. थोडस अलर्ट राहा. याप्रमाणे या महिन्याची जी अमावस्या आहे ती 13 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 27 तारखेला आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त असतं, त्यामुळे आपल्या भावना जास्त तीव्रतम होतात आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय सहसा चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या दरम्यान कुठलेही निर्णय घेऊ नका, वादविवाद जाऊ नका, असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आणि सत्ता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये वर्षातला सगळ्यात मोठा सण दिवाळीचा सण जो आहे त्याचं आगमन होणार आहे. मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपणा सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.